या बातमीचे प्रायोजक आहे स्वरावली इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट फॉर सिक्युअर लाईफ. पत्ता कृष्णकांत मॉल, सेकंड फ्लोअर, कोठारी लेआउट, बीसी नाका रोड, उमरेड. उमरेड स्केटिंग अकॅडमीने गणतंत्र दिवस के उपलक्ष्य में एक विशेष आंतरराष्ट्रीय उपलब्धि हासिल की. वर्ल्ड रिकॉर्ड्स इंडिया इस जागतिक बुक में दर्ज हुए इस रिकॉर्ड में कुल 92 स्केटर ने 5 घंटे में 500 किमी नॉनस्टॉप स्केटिंग का एक अनोखा विश्व रिकॉर्ड बनाया है. सभी सहभागी स्केटर को वर्ल्ड रिकॉर्ड्स इंडिया की तरफ से विशेष आकर्षक गोल्ड मेडल्स इस अवसर पर प्रदान किए गए. उमरेड शहर में इस वर्ल्ड रिकॉर्ड का आयोजन उमरेड स्केटिंग अकेडमी के हेड्स कोचिंग कोच व जाने माने अंतर्राष्ट्रीय स्केटर रविंद्र मिसाड इन्होंने किया. आज 26 जनवरी 2021 को उमरेड स्केटिंग अकेडमी की ओर से उमरेड स्केटिंग अकेडमी के इस अडेरा वाले लेआउट स्थित ग्राउंड पर वर्ल्ड रिकॉर्ड्स इंडिया के लिए एक बेहतरीन स्केटिंग रिकॉर्ड बनाया जा रहा है, जिसमें आज तकरीबन 100 बच्चे 5 घंटे में 500 किलोमीटर नॉनस्टॉप स्केटिंग करने वाले हैं. और हर साल उमरेड स्केटिंग अकेडमी पिछले कई सालों से गणतंत्र दिन के उपलक्ष्य में अलग अलग स्केटिंग रिकॉर्ड्स को ऑर्गेनाइज़ करता है, और इस साल भी 500 किलोमीटर नॉनस्टॉप स्केटिंग का ये रिकॉर्ड यहाँ पर शुरू हो चुका है. यहाँ पर 11 बजे से लेकर 4 बजे तक कंटिन्यू स्केटिंग यहाँ पर किया जाएगा 100 बच्चों के द्वारा. और आज के इस कार्यक्रम का जो उद्घाटन है हमारे इस प्रभाग के नगर सेवक, जिन्होंने इस पूरे एरिया में इस मैदान को डेवलप करने में अपनी बहुत बड़ी भूमिका निभाई है, और इस स्केटिंग ट्रैक में भी जो उन्होंने विकास कार्य किए जिसके वजह से आज यहाँ पर इतना अच्छा स्केटिंग चल रहा है, वो आज के इस कार्यक्रम के मुख्य अतिथि और उद्घाटक थे. उनकी उपस्थिति में आज का ये वर्ल्ड रिकॉर्ड स्केटिंग का कार्यक्रम शुरू हो चुका है. उमरेड स्केटिंग अकेडमी के करीबन 80 बच्चे यहाँ पर हिस्सा ले रहे हैं. साथ ही साथ यवतमाल, सावनेर, चंद्रपुर, वर्धा और नागपुर के भी कुछ स्केटर्स यहाँ पर आए हुए हैं, और हम उनका भी यहाँ पर बहुत बहुत शुक्रिया करते हैं. और जो बच्चों के अंदर का जो जज्बा है और जो पेरेंट्स के अंदर का जो कॉन्फिडेंस हमारे ऊपर है, उमरेड के पेरेंट्स हो चाहे बाहर के जो पेरेंट्स आए हुए, उन्होंने जो विश्वास दिखाकर आज के इस कार्यक्रम में यहाँ पर आए, उनके लिए हम उनका धन्यवाद देते हैं. और हमें पूरी आशा है कि शाम को 4 बजे तक हमारे पूरे बच्चे 500 किलोमीटर का वर्ल्ड रिकॉर्ड यहाँ पर इस्टेब्लिश करेंगे और उमरेड के इतिहास में और एक स्केटिंग का वर्ल्ड रिकॉर्ड यहाँ पर बनाएंगे. थैंक यू. सर्वप्रथम सर्व उमरेडवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज या प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर आपल्या या प्रभाग क्रमांक 12 येथील अडाळवाले लेआउट या परिसरात दरवर्षीप्रमाणे या बालगोपालांचं नॉनस्टॉप स्केटिंग चॅम्पियनशिप दरवर्षी इथे आयोजित केलेली असते. आणि आज या रमणीय परिसरामध्ये सुंदर अशा वातावरणामध्ये या बालगोपालांचं नॉनस्टॉप स्केटिंग इथे वर्धा, सावनेर, कडमेश्वर विविध गावांमधनं, विविध तहसीलमधनं इथे सर्व बालगोपाल आलेले आहेत, सोबत त्यांचे पालकसुद्धा आहे. असा कौतुकास्पद हा प्रोग्राम आपल्या इथे दरवर्षी 26 जानेवारीला असतो. आणि विशेष म्हणजे अडाळवाल लेआउटच्या या परिसरामध्ये एका साईडला इथे कबड्डीचे प्रॅक्टिस होते, एका साईडला इथे स्केटिंग क्लासेस चालतात, इथे व्हॉलीबॉलचे क्लासेस चालतात, समोर तिकडे ग्रीन जिम, असं एक स्पोर्ट हब आम्ही या प्रभागामध्ये आपल्या या नगर परिषदच्या सहकार्याने इथे तयार केलेलं आहे. आणि मी नगर परिषदच्या वतीने इथे सर्व बालगोपालांना, पालकवर्गांना आश्वासित करू इच्छितो की भविष्यातही आमच्याकडनं नगरपालिकेतर्फे, नगरपालिका प्रशासनातर्फे इथे या बालगोपालांना या ग्राउंडमध्ये जेवढ्या चांगल्या सुविधा करता येईल, या प्रभागात कुठल्याही प्रकारच्या सुविधा बालगोपालांना स्पोर्ट्सच्या माध्यमातून सर्व गोष्टी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. तसेच आपल्या उमरेड शहरामध्ये क्रिकेट, ज्याप्रमाणे क्रिकेटचे क्लासेस मोठ्या शहरांमध्ये क्रिकेट स्पीच होतात, क्रिकेटचे क्लासेस होतात, माझ्या डोक्यातली कल्पना एक अशी आहे की सामोरच्या या काळामध्ये आपल्या या परिसरामध्ये उमरेड शहरातील काही क्रिकेट प्रेमींसाठी पण आपण एक क्रिकेट ग्राउंड बनवू इच्छितो, अशी एक कल्पना, संकल्पना डोक्यामध्ये बाळगून सामोरच्या दृष्टिकोनातून आम्ही असं एक ग्राउंड तयार करणार, अशी मी नगरपालिकेमध्ये सामोरच्या याच्यामध्ये काही संकल्पना मांडणार आहो. आणि लवकरात लवकर ते ग्राउंड आम्ही पूर्णत्वास नेऊ, अशी चांगली एक जागा बघून क्रिकेट प्रेमींसाठी सुद्धा पण एक छान असं ग्राउंड आम्ही बनवू, अशी या ठिकाणी आज ग्वाही देतो. आणि सर्व या बालगोपालांना इथे या क्षणी शुभेच्छा देतो, माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय भारत. सर्वप्रथम मी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आज या दिनाचं औचित्य साधून उमरेड स्केटिंग अकॅडमीतर्फे वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया साठी 500 किलोमीटर नॉनस्टॉप स्केटिंगचं आयोजन केलेलं आहे.
तर आज इथे उमरेडचे आणि उमरेडच्या परिसरातील आणि बाहेर जिल्ह्यातून सुद्धा स्केटर्स आलेले आहेत। मी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या स्केटिंग अकॅडमीचे जे संचालक आहेत रवींद्र मिसाळ सर, हे अशा पद्धतीचं कौतुकास्पद असं आयोजन त्यांनी केलेलं आहे। आपल्या उमरेडसारख्या छोट्या शहरामध्ये एवढ्या चांगल्या प्रकारचं आयोजन होणं हे अतिशय कौतुकास्पद आहे। आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात लहान मुलं मोठ्या प्रमाणात मोबाईलच्या आहारी जात आहेत आणि शारीरिक व्यायाम आणि खेळांकडे दुर्लक्ष होत आहे, तर त्याचा विचार करता हे स्केटिंग किंवा इतर कुठल्याही स्पर्धाचं आयोजन आणि मुलांना यांच्याकडे वळणे आणि प्रोत्साहन देणे अतिशय चांगली गोष्ट आहे। माझी उमरेड स्केटिंग अकॅडमीला शुभेच्छा आहे। इथं उपस्थित सर्व स्पर्धकांना खेळाडूंना शुभेच्छा आहेत, धन्यवाद। मी सृष्टी लुटे उमरेड स्केटिंग अकॅडमीची स्टुडंट आहे। माझे कोच रवींद्र मिसाळ सर आहेत, त्यांनी खूप सपोर्ट केला आतापर्यंत मला। मी यात 3 वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा केले आहे, नॅशनल प्लेअर आहे। मी 3 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे। माझं नाव निहाल पटले आहे। मी ॲक्च्युली स्केटिंग रवींद्र मिसाळ सरांपासूनच स्टार्ट केली आहे। मी सेकंडमध्ये होतो तेव्हा मी स्केटिंग स्टार्ट केली, त्यानंतर स्टडीजसाठी मी बाहेर गेलो पुण्याला। आणि आज जसं मला माहिती झालं की रिपब्लिक डेच्या निमित्त सरांनी एक रेकॉर्ड ठेवलेला आहे, तर मी स्वतःहून सरांना फोन करून परमिशन घेतली की सर येऊ काय। सरांनी पण माझं वेलकम केलं आणि मी आज सरांचा साथ द्यायला इथे आलेलो आहे। मी 2 इंटरनॅशनल खेळलो आहे, इंडोनेशिया आणि इंडोनेशिया जकार्टा आणि बँकॉक थायलंड इथे। मला इंडोनेशियाला 1 गोल्ड 1 सिल्वर आणि बँकॉकमध्ये 2 गोल्ड असे आहे। थँक्यू। इस अवसर पर उमरेड नगर परिषद के पूर्व बांधकाम सभापति व वर्तमान नगर सेवक श्री सतीश जी चौधरी, उमरेड पुलिस स्टेशन के सहायक पुलिस निरीक्षक श्री नितेश जी डोरलीकर, प्रगति सोसायटी के अध्यक्ष श्री दिलीप जी राउत, उमरेड शहर युवक कांग्रेस के अध्यक्ष गुणवंत मांडरे इनके साथ अन्य मान्यवर भी उपस्थित थे। इस अनोखे और गौरवपूर्ण स्केटिंग वर्ल्ड रिकॉर्ड में उमरेड, नागपुर, यवतमाल, सावनेर, वर्धा और चंद्रपुर के स्केटर्स ने हिस्सा लिया था। इस कार्यक्रम में सूत्र संचालन व आभार रविंद्र मिसाळ इन्होंने माना था। महादर्पण न्यूज के लिए भूपेश पाठराबे, उमरेड।